नमस्कार, मी योगिता अभंग. आजच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. आज बातमी पाहणार आहोत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या फोटोचा गैरवापर करून फेसबुकवर बदनामी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वर्धा येथे एका सामाजिक संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. त्यावेळी एका युवतीने सुप्रियाताईंना बाबासाहेबांच्या हस्तक्षरातील पत्राचे छायाचित्र दाखवत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोचा गैरवापर करून व त्यामध्ये बदल करून खासदार सुप्रिया सुळे व राष्ट्रवादी काँग्रेसची बदनामी होईल अशा पद्धतीचा मजकूर देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र या फेसबुक पेजवर टाकण्यात आला. याचा राष्ट्रवादीच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते कॅप्टन आशिष दामले यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल मीडिया सेलचे प्रदेश प्रतिनिधी अविनाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष दिलीप लढे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहर कार्याध्यक्ष अनिता पाटील, शहर उपाध्यक्ष संजय काराळे, पल्लवी गोपाळ, योगेश पाटील, मिलिंद बारटक्के, निवृत्ती माळी, रघुनाथ शेळके आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. फोटो बोलावं पण रेटून बोलावं ही भाजपाची रणनीती जी आहे. त्याचप्रमाणे फोटो लिहावं आणि ते रेटून लिहावं याचा जो प्रत्यय तो अख्ख्या महाराष्ट्राला. वर्ध्यामध्ये सुप्रिया आदरणीय आमच्या नेत्या सुप्रियाताई यांनी जेव्हा सामाजिक संस्थेच्या बाबासाहेबांच्या हस्ताचं प्रदर्शन जेव्हा होतं त्या प्रदर्शनाला भेट देत असताना त्याचा दुरुपयोग करून सोशल मीडियावरती बाबासाहेबांचा अपमान करून आणि आदरणीय आमच्या नेत्या सुप्रियाताई यांची बदनामीचा जो प्रकार सोशल मीडिया आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांच्या अधिकृत पेजद्वारे जी केलेली आहे त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस बदलापूर शहरातर्फे आम्ही इथं जाहीर निषेध करतो. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या संस्काराने आणि विचाराने आमचे हात बांधलेले आहेत. म्हणून आम्ही शांत आहे. तर भाजपच्या या अरेला कार्य देण्याचे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बदलापूरमध्ये समर्थत आहे आणि याचा यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी यामध्ये हस्तक्षेप करावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न करेल.